सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, काय सांगाल, कशा शुभेच्छा तुम्ही लोकांना? गुढीपाड्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा. गणपती मंदिर संस्थान डोंबिवलीच्या नी सुरुवात केलेली ही गुढीपाडवा यात्रा आज जगभर सर्वजण हिंदू संस्कृती जपली पाहिजे म्हणून सर्व ठिकाणी साजरा केली जाते. डोंबिवली शहरामध्ये सर्व संस्था, सर्व समाज मोठ्या उत्साहामध्ये वर्षानुवर्ष ही गुढीपाडवा शोभायात्रामध्ये भाग घेतात. खऱ्या अर्थाने हे वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं. काय सांगाल आपण, स्वागत यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे डोंबिवलीकर सहभागी झालेले आहेत, लोकसभा निवडणुकाही येत आहेत, ते कसं आव्हान तुम्ही कराल? मी आपल्या सर्वांना माहीत आहे की लोक ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. शाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. माझी आपल्या वतीने आणि आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की हे वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं जावो आणि या लोकशाहीचा मध्ये असणारा आपला अधिकार आहे मतदानाचा, 100% लोकांनी मतदान हे करावं. कशा प्रकारची गुढी यावेळेस उभारणार आहे आणि काय वाटतं की राजकीय गुढी जी आहे आता यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं महाराष्ट्राचा हात असणार? आपणा सर्वांना माहिती आहे काय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 400 पार लोकसभेमध्ये खासदार एनडीएचे जिंकून येतील. महाराष्ट्रामधलं सुद्धा योगदान हे 45+ हे नेहमीच राहील आहे, नक्की राहील, यात काही शंका नाही. छोटासा प्रश्न आहे सर, कल्याण लोकसभेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे, मात्र मुख्यमंत्री ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गॅम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. अधिकृत अजून या प्रकारे कुठलीही घोषणा झाली नाही, काय सांगाल की कधीपर्यंत त्यांची यादी जी आहे ती येईल आणि कधी घोषणा? आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही, आपणच रोज हा प्रश्न विचारता. 3 महिने अगोदर मीच एनडीएचा उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलं होतं आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व इथे महायुतीचे सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर ऑलरेडी प्रचार करायला लागलेले आहेत, त्यामुळे कल्याण लोकसभा हा 100% डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अट्रॅक्ट करतील. एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण लोकसभा ही एकंदरीत श्रीकांत शिंदे हेच या ठिकाणचे उमेदवार असतील असा विश्वास जो आहे यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.